জায়গা চায় উন্নত করতে আমি বিকশিত দেশাচার লোকসংখ্যেচে প্রমাণ ফক্ত 20% 2050 ला जगाच्या एकूण लोकसंख्येत विकसनशील देशाची लोकसंख्येचं प्रमाण हे 88% पर्यंत वाढणार आणि विकसित देशांचं लोकसंख्येचं प्रमाण हे फक्त 12% राहणार आहे. म्हणजे यामुळे ज्या देशाची लोकसंख्या घटते कमी होते त्या देशाला कामगारांची संख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना एकतर दुसऱ्या देशामध्ये म्हणजे ज्या देशामध्ये कामगारांची संख्या जास्त आहे अशा देशांची दरार करून कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल नसता निवृत्तीचं वय जे आहे 60 वर्ष किंवा जे काय असेल त्यामध्ये वाढ करावी. फ्रान्स असेल रशिया असेल जपान असेल जर्मनी असेल या देशामध्ये वर्कफोर्सची संख्या कमी होत असल्यामुळं तेथील कर्मचाऱ्याच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष होतं अलीकडं त्यांना 65 वर्ष आणि 68 वर्षापर्यंत न्यावा लागतो. अशी स्थिती भारतावर नाही. एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 55% 60% तरुणांची संख्या भारतामध्ये आहे. जगाच्या लोकसंख्येचं सरासरी वय 31 वर्ष आहे. भारताच्या लोकसंख्येचं सरासरी वय 28 वर्ष आहे. एकदा तुम्ही चीनचं बघितलं तर 38 वर्ष आहे. अमेरिकेचं बघितलं तर 39 वर्ष आहे. आणि जपानचं जर बघितलं तर ते 40 वर्ष. भारतामध्ये मध्ये तरुणांची फौज आहे आणि या तरुणांच्या खोजेवर आपण आर्थिक महासत्ताचं स्वप्न पूर्ण करू शकतो. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी भारताच्या आर्थिक महासत्ताकांवर 2020 हे पुस्तक प्रकाशित केलं आणि यामध्ये त्यांनी असं नमूद केलं होतं भारत हा तरुणांचा देश आहे. भारतामध्ये कामगारांची संख्या प्रचंड आहे आणि म्हणून 2020 मध्ये भारत आर्थिक महासत्ता होईल. जरी त्यावेळेला भारत आर्थिक महासत्ता जरी नाही झाला तरी तुम्ही जर भारताचा विकास दर बघितला भारताचा GDP वाढताना जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल भारत अलीकडे त्याच्या वरती असणाऱ्या अर्थव्यवस्था कशा कशा मार्ग सोडतो. चीन मध्ये जी काही कामगारांची संख्या आहे त्या कामगारांच्या संख्येमध्ये महिलांचं प्रमाण 40% पण भारतामध्ये हेच प्रमाण फक्त 17% आहे एकूण कामगारांपैकी. म्हणून महिला कामगारांची संख्या महिला नोकरी करणाऱ्यांची संख्या ही भारतामध्ये वाढणं गरजेचं आहे. ज्या देशामध्ये कामगारांची संख्या कमी झालेली आहे या देशाला स्वतःचा विकास दर टिकून ठेवणं कठीण नाही. जपान सारखं राष्ट्र आहे लोकसंख्या वाढीसाठी ते प्रोत्साहित करत आहे प्रोत्साहन देत आहे योजना परंतु तरीही लोकसंख्या वाढत आहे. चीनच
चीनची अवस्था सुद्धा तशीच आहे. पाठीमागे चीन जे काही धोरण स्वीकारलं लोकसंख्येच्या बाबतीत अलीकडे त्याची लोकसंख्या कमी होऊ लागलेली आहे आणि म्हणून त्यांच्याकडे असंख्य समस्या उद्भवल्यानं ते धोरण बदलले. तर जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जो काही पहिला क्रमांक आहे त्यामध्ये कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या कामगाराला तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देता येतो हे आपण असतात. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार वाढतो, आकार वाढणं म्हणजे विस्तार होतोय आणि विस्तार होणं म्हणजे संधी मोठ्या प्रमाणात निर्माण. आताच मी बोललो 2030 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था $9 trillion आणि 2047 ला $40 trillion होणार आहे. अर्थव्यवस्थेची जी काही वाढ होते ती कामगारावर अवलंबून असते. तुमच्या देशामध्ये किती कामगार आहेत, कामगाराचं प्रमाण किती आहे त्यावरच देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढत असत. म्हणून भारताचा जो काही GDP वाढतो तो कामगारावर वाढत आहे आणि हे आपलं बलस्थान आहे. शेअर्स मार्केट आहे, जगामध्ये शेअर्स मार्केट संदर्भात भारताचा तिसरा क्रमांक होता आणि भारतीय शेअर्स मार्केट $5 trillion एवढं विस्तारित आहे. या शेअर्स मार्केटमध्ये अनेक संधी लोकांना उपलब्ध झालेल्या आहेत. दलाल असतील, उपदलाल असतील, अकाउंटंट असतील, जे काही पद आहेत असंख्य पद त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. रोजगाराच्या संधी शेअर्स मार्केटमध्ये निर्माण झालेल्या आहेत. या संधीचा फायदा जे काही भारतामध्ये कामगार आहेत ते घेऊ शकतात. म्हणून आपली जी काही लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे एक आपलं बलस्थान आहे. क्रय शक्तीच्या बाबतीत जगाशी जर भारताची तुलना केली तर आपण रशिया आणि मला वाटतं जपान ला मागे टाकतो, तिसऱ्या क्रमांकावर. क्रय शक्ती म्हणजे तुमच्याकडे जे काही चलन स्वीकारलेलं आहे त्या चलनाच्या मोबदल्यामध्ये किती वस्तू आणि सेवा तुम्हाला मिळतात यावरती क्रय शक्ती ठरत असते. म्हणून लोकसंख्या वाढ ही आपल्यासाठी शाप नसून वरदान. काही काळानंतर लोकसंख्या ही बरोबर ती कमी होणार आहे, परंतु आज घडीला आपल्या देशामध्ये महाराष्ट्र शासनाने जर्मनीशी रोजगार संदर्भात करार केला आणि त्या रोजगाराच्या संधीचा फायदा तुम्ही आम्ही घेऊ शकतो. म्हणून या ठिकाणी मी एवढंच बोलू इच्छितो की भारताची लोकसंख्या वाढलेली आहे ती आपली बलस्थाने आहेत आणि बलस्थाने म्हणूनच आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन आपला ठेवला पाहिजे, रोजगाराच्या संधीचा शोध आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. तेव्हाच आपल्याला भारताला आर्थिक महासत्ता बनवता येईल. मला बोलण्याची संधी दिली, व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आपण सर्व यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. इंग्रजी राजवटीच्या अगोदर पासून ते भारत स्वातंत्र्य झाल्यापासून तिथून पुढे भारताची प्रगती कोणत्या दिशेने व कशा प्रकारे होत गेली याचा ओहापोहही आपल्या भाषणातून या ठिकाणी वाढलेला आहे. सर मला या ठिकाणी फक्त थोडस एक विचार आहे, जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या वाढते
त्यावेळेस त्या लोकसंख्येचा परिणाम मागणी आणि पुरवठा हा जो घटक आहे याला बाधित करत नाही का? सर सांगते असते यापेक्षा लोक सरकार तर धन्यवाद यादव सर. यानंतर मी आपले प्रमुख वक्ती व प्रमुख पाहुणे अंबडवस्तुतरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य माजी गुरुवर्य डॉक्टर विश्वाजी कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर कदम सरांचा ज्या विद्यार्थिनी परिचय करून दिला ती विद्यार्थिनी आमची खुशी सावरकर तिचा सत्कार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. घटक आहे तो आपला मूलभूत घटक आहे. कालमास असं म्हणायचे
की आपण जर आपल्या आयुष्यात आजचा हा विषय काढून टाकला तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून रोजच आपण तो विषय जगतो. त्या व्यतिरिक्त अन्य जे घटक आहेत ते पण आपल्या आर्थिक उन्नतीला आणि आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासाला आवश्यक असतात. जसं की सामाजिक घटक आहे, जसं की आर्थिक घटक आहे, जसं की सांस्कृतिक घटक आहे. आर्थिक विकास हा एकाच घटकामुळे होत असतो तर ह्या सर्व घटकांचं मिळून जे एकत्रीकरण असतं त्याच्यामुळे आर्थिक विकास होतो. आपण जसं आमच्या विद्यार्थी भगिनींना माहीत आहे की आपण जशी एखादी भाजी तयार करतो म्हणजे किचनमध्ये त्याची एक रेसिपी असते त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ काढ आणि मग ती जी रेसिपी आहे ती जर सक्सेस झाली तर जे यजमान असतात ते म्हणतात वा काय उत्तम स्वयंपाक. तसं अर्थव्यवस्थेमध्ये हे अन्य सगळे घटक तेव्हा एकत्र येतात. आता सरांनी या विकसित देशाचा उल्लेख केला, जसं की अमेरिकेसारखी अर्थव्यवस्था आहे, जशी जपानसारखी अर्थव्यवस्था आहे, जर्मनीसारखी अर्थव्यवस्था आहे, तर या सर्व देशांमध्ये हे सगळे घटक जे आहेत आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या सर्व घटकांना या पद्धतीने त्यांनी एकत्रित केलं की आज हे देश पाहता पाहता जगाची महासत्ता आहे. आपण यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या नाही करू शकलो हे आपलं दुर्दैव आहे. का नाही करू शकलो तर आधी आपल्या देशामध्ये मुघलांचं राज्य होतं आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांचं राज्य होतं. किती होते हे ब्रिटिश असं म्हटलं जातं की जेव्हा दिल्लीमध्ये शेरशहाचा शेरशहाला बंदिस्त केलं, शेवटचा सुलतान होता त्याला जेव्हा बंदिस्त केलं तर लोक सगळे पाहायला आले प्रसिद्धच्या दोन्ही बाजूला. एक वक्ता असा म्हणाला की या सगळ्या उभ्या राहिलेल्या लोकांनी एक एक दगड फेकला असता ब्रिटिशांवर तरी ब्रिटिश पळून गेले असते पण आपली नाही झाली किंमत. आणि मग आपल्या देशामध्ये ब्रिटिश जे आले आणि ते थांबले 150 वर्ष थोडे थोडे पिढ्यांकडे आपल्या कित्येक पिढ्या ज्या आहेत त्या ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली खर्च झाल्या अक्षरशः. म्हणून आपला विकास नाही होऊ शकतो. आपल्याला ब्रिटिशांची खूप अपेक्षा होती. काही सामाजिक सुधारणा करणारे असं म्हणतात त्याचं काही चुकीचं नाही आहे की ब्रिटिश आल्यामुळे आपले काही फायदे पण झाले. कदाचित ते नसते तर आजही आपण मनोवादामध्ये जगलो असतो. आपल्या सामाजिक रूढी आणि परंपरा यांचे इतके बळकट साखळदंड नव्हते की ते तोडण्याची आपली कोणा हिंमत नव्हती. ते ब्रिटिशांनी तोडले. ब्रिटिशांनी सार्वत्रिक शिक्षण आणले. ब्रिटिशांनी नवीन प्रकारची वैज्ञानिक शिक्षण पद्धती देशामध्ये आणली. आपण शिकलो. जर ते आले नसते तर कदाचित शिकलोही नसतो. अजून अनेक वर्ष आपण तसेच राहिलो असतो. शिक्षण घेण्याचा अधिकार एका विशिष्ट वर्गाला होता. जर का तुम्ही वेद वाचले आणि वेद ऐकले तर इतक्या प्रखर आणि प्रचंड स्वरूपाच्या शिक्षा होत्या. त्याची एक शिक्षा सांगतो तुम्हाला, जर तुम्ही वेद ऐकला तर तुमच्या काळामध्ये शिष्य ओळखले जायचे गरम करून. म्हणजे तुमचा काम नाही काम आता काय हिंमत आहे कोणाची वेद ऐकण्याची. या प्रकारची शिक्षा होती. पण ब्रिटिशांनी काय केलं की सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार. ज्याला कोणाला शिकायचं आहे त्याला शिक्षणापासून ते वंचित करता कामा नये. आणि पुढे आपल्या देशामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी राजर्षी शाहू महाराजांनी सार्वत्रिक शिक्षण आणि कंपल्सरी शिक्षण ही एक योजना आणली. आणि जो कोणी शिकणार नाही आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाही त्याला एक अनादंड केला जाईल. दंड कशासाठी तर शिक्षण घेण्यामध्ये कोणीही कुत्राही करता कामा नये. शिक्षण घेतल्यानंतर काय करता येईल जर तुम्हाला नोकरीची व्यवस्था मिळते नाही. आणि 100 वर्षाच्या पूर्वी आरक्षणाची चळवळ जी आहे
शव महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये सुरू केली. 50% आरक्षण जे पीडित आहेत, वंचित आहेत, गरीब आहेत, गरीब गरजवंत आहेत, तर अशा सगळ्यांना 50% आरक्षण. शव महाराजांच्या आदर्श शासन प्रणालीविषयी आपण वेळोवेळी ऐकून घेत असतो. रेल्वे भारतामध्ये ब्रिटिशांनी आणली, म्हणजे विकासाचे जे काम आहे ते ब्रिटिशांनी सुरू केले, परंतु हे करण्याचा उद्देश काही भारताचा विकास झाला पाहिजे असं नव्हता. आपण ऐकलं असेल की ते व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते म्हणले. ही जी कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी, त्या ईस्ट इंडिया कंपनीचा उद्देशच असा होता की सुधारणा तर करायच्या, पण त्याचे फायदे भारताला नाही मिळाले पाहिजे, त्याचे फायदे आपल्या देशाला मिळाले पाहिजे. ट्रेन सुरू केली, विदर्भामध्ये ट्रेन आली. कशासाठी आली? की विदर्भातून एक मुंबईला कापूस हा रेल्वेच्या बोगीच्या बोगे धरून मुंबईला आणायच्या आणि मुंबईमधून त्या जहाजाने ब्रिटनला पाठव. त्या देशामध्ये मँचेस्टर नावाचं शहर आहे जिथे कापसावर कापड तयार करण्याची प्रक्रिया केली जाते. कलम कापड, कापूस इथून न्यायचा, कापड तयार करायचं आणि पुन्हा भारतात आणून विकायचं. ब्रिटिशांचं कापड घेतलंच पाहिजे हे तर त्याचं कंपल्शन होतं. झालं काय की आपल्या देशामध्ये जे कापड तयार करणारे हातमाग होते आणि जे छोटे छोटे कामगार होते ते सगळे बेरोजगार होते. उत्पन्नाचं साधन फिरवून घेत होते आणि सगळा पैसा जो आहे आता करोड रुपये ही लूट ब्रिटिशांनी केली. पण ह्या कदाचित जर ब्रिटिश नसते आणि या सगळा पैसा आपल्या देशात राहिला असता, जर त्याच्यात कोणते आहे राहिला असता, तर आज दुसऱ्या देशाला महासत्ता मानण्याची कोणाची हिंमत झाली नसती, इतका भारत देश हा विकसित देश राहिला असता. जर पूर्वीच्या काळी आपण श्रीमंत होतो आज काय गरीब आहोत? तर याचा जर तुम्ही विश्लेषण करायचं ठरवलं तर गरीब कोण माणूस होतो? त्याचं उत्पन्न कमी 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 होत जात झाला तो गरीब. श्रीमंत कोण म्हणतात? कोण होत जातो ज्याचं उत्पन्न वाढत 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 जात. शेती आहे, मग शेतीला पाणी आहे, मग नगदी पिकं आहे, मग ऊस आहे, मग तो कारखान्यात जातो, मग दरवर्षी पैसे मिळतात. तर पाहता पाहता तो शेतकरी जो आहे तो श्रीमंत बनतो. काय केलं ब्रिटिशांनी? हेच केलं. आणि ब्रिटिश हा जगातील एक अतिशय श्रीमंत देश बनला. या पद्धतीने फक्त भारतच ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होतो तर असं नव्हे, तर ब्रिटिशांच्या जगभर वसाहती होत्या. असं म्हणायचे की ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा सूर्याचा अस्त होत नाही. म्हणजे या भागात सूर्य असेल तर त्या भागात रात्र, त्या भागात सूर्य आला तर या भागात रात्र. इकडे पहा तिकडे ब्रिटिशांचं साम्राज्य त्या काळामध्ये या देशामध्ये होतं. असं काही गोष्टी आता विद्यार्थ्यांसाठी मला सांगायचे आहेत. समस्या सांगायच्या आहेत अशा, पण खरी गरज आहे ती विद्यार्थ्यांना. कारण असं म्हणतात की त्यांच्यावर संस्कार करण्याची गरज आहे, त्यांचे एक संस्कारक्षम वय असत. आपण जर झाडाची एखादी पाणी ओली ओली असते त्यावर जर ती काढली आणि त्याला जर शेत दिला तर त्याला शेत होऊ शकतो, म्हणजे त्याला आकार होऊ शकतो. पण आता खूपच तोड झालेली फांदी असेल आता त्याला आकार देणं सोपं नाही. तुम्ही जर त्याला आकार द्यायचा प्रयत्न केला तर आकार तर होणार नाही, पण ती फांदी मोडण्याची शक्यता. संस्कारक्षम वयामध्ये विद्यार्थ्यांवर संस्कार झाले पाहिजे. हल्ली संस्कार कोणी करावायचे हा जे मोठा प्रश्न आहे. कारण आपल्या समोर वरचेवर वरचेवर काय झालं मला माहीत नाही, पण वरचेवर वरचेवर आपल्या समोरचे आदर्श जे आहेत ते वरचेवर लोक पाहून चालले आहेत.
आणि ज्याला आपण आदर्श समजतो समजून त्यांच्या मागे मागे जातो नंतर लक्षात येतं की आपण काहीतरी सिद्धच केली. असा असा व्यक्ती असा माणूस आपला आदर्श होऊ शकत नाही. एक का असं होतं की समाजामध्ये आदर्श विकृत होते. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी आणि पासून 350 वर्षापासून या समाजाचे आदर्श बनून राहिले आहेत. 16 वर्षी रायदेश्वराच्या ठिकाणी त्यांच्या निवडक सहकार्यासह त्यांनी एक शपथ घेतली होती. काय शपथ घेतली त्यांनी? की आपल्याला ह्या निजामाच्या आदिलशहांच्या आणि मोगलांच्या आधिपत्याखाली बिलकुल राहायचं नाही. आपल्याला आपलं स्वराज्य स्थापन करायचं आहे. स्वराज्य स्व म्हणजे स्वतःच आणि राज्य म्हणजे अधिकार क्षेत्र. आपल्याला स्वतःच अधिकार क्षेत्र निर्माण करायचं आहे. शाहू महाराजांचे वडील जे होते सॉरी शिवाजी महाराजांचे जे वडील होते राजे शहाजी हे दुसऱ्या सत्तेकडे सरदार म्हणून काम करत होते. आधी ते निजामांकडे होते नंतर ते आदिलशहाकडे गेले. आदिलशहा विजापूरचे निजाम औरंगाबादचे शहाजी महाराजांचे सासरे जाधव विदर्भातले ते निजामाचे सरदार होते. राजे शहाजींना हे कळालेलं होतं की आपली जी ताकद आहे आपली जी बुद्धी आहे आपलं जे युद्ध कौशल्य आहे हे आपण त्यांच्यासाठी का म्हणून वापरतो. ह्या युद्ध कौशल्याचा आपल्या शक्तीचा उपयोग करून आपण आपलं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे म्हणून माज जव यांना त्यांनी सांगितलं की आता आपला जो हा मुलगा आहे शिवाजी महाराज यांना कोणाचं सरदार करायचं नाही तर यांचं स्वतःच राज्य निर्माण करायचं. 16 वर्ष आपण जेव्हा बॅटरी पासतो जास्तीत जास्त 16 वर्ष शिवाजी महाराजांनी त्यांच्या निवडक सहकार्यासह शपथ घेतली की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आणि त्या प्रत्यर्थ आपण एक लढाई करूया. ही लढाई त्यांनी करून पहिल्याचा तोरणा नावाचा किल्ला जो आहे पहिला तो सर केला आणि त्यांचे सहकारी जे होते त्यांना त्या काळामध्ये मावळे म्हणायचे. मावळा हा शब्द जो आहे तो सहकारी स्वरूपाचा आहे. मावळा म्हणजे गुलाम नाही. मावळा म्हणजे नोकर नाही. मावळा म्हणजे शिपाई नाही. तर ज्या आसनावर शिवाजी महाराज बसलेले आहेत त्याच प्रकारे स्वराज्य निर्मितीमध्ये मदत करणारे जे आहेत ते मावळे. मग स्वतः मावळा म्हणून येण्यामध्ये त्यांना बरं अभिमान वाटत होता. कोण होते मावळे की त्याचे जरा 4-5 9 वाचून दाखवतो. त्यांच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी 360 किल्ले असं म्हणतात की या सर्व शाह्या ज्या होत्या आजूबाजूला निजामशाही आदिलशाही मोगल वगैरे वगैरे या सगळ्या शाह्या जर एकत्र आल्या असत्या आणि शिवाजी महाराजांना जर त्यांनी शहर देण्याचा प्रयत्न केला असता तर 360 किल्ले घेण्यासाठी त्यांना 360 वर्ष लागली असते. 360 वर्षामध्ये त्याच्या किती पिढ्या खर्च झाल्या असल्या तर इतके मजबूत गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी 360 किल्ले ताब्यात घेतले होते आणि त्याच्यासाठी मदत करणारे काही विकूप होते. पण मी काही त्याचे वृंदर जे आहे त्यांचे नाव सांगतो. तानाजी मावसरे नेताजी पालकर कान्होजी जेंधे येसाजी कंग बाजी पासलकर बाजीप्रभू देशपांडे शिवा काशी जीवा महाराज
वगैरे वगैरे. तर अशा आता प्रचंड ताकदीच्या लोकांनी शिवाजी महाराजांना सातत्याने साधली. त्याचा प्रत्येक माणूस तुम्ही कानोजी जेडे यांच्याविषयी बरेच ऐकलं असेल की जेव्हा अफजल खान चालून आला तेव्हा जे त्या काळामध्ये वतनदार होते त्या वतनदारांना अफजल खानाने पत्र पाठवलं काय म्हणायचे आणि विशेषतः पत्र पाठवले की तुम्ही ताबडतो आमच्या सैन्याला सामील व्हा, अदरवाईज तुमचा गड किल्ला वाडा माणसं नातेवाई जे काय असतील ते आम्ही वेगळा करून लागतो. फरमान त्याला म्हणजे फरमान फरमान म्हणजे जिया आता सर की त्याला न चाले आलो फरमान गेले सरदार वतन तर टिकलं पाहिजे महाराजांचं असेल नाहीतर अफजल खानाचं असेल नाहीतर नादिर शहाचं असेल काय करायचं आपण वतन तर आपण टिकलं पाहिजे गेले ते कान्होजी जे त्यांच्या चार मला सर महाराजांकडे आले त्यांच्या किल्ल्यावर आले त्यातला जो समाज आहे तो जो गोष्ट ऐकलेला आहे की कान्होजी जेजेंना शिवाजी महाराज म्हणाले कसे काय आला जे जे साहेब किंवा जे जे देशमुख जे काय असेल कसे काय आले तर ते म्हणाले की मला अफजल खानाचं फरमान आलेलं आहे आणि खूप धमकी दिलेली आहे. शिवाजी महाराज म्हणाले मग जा तिकडेच तुमचं जर वतन राखल्या जात असेल आणि तुम्हाला जर तो पुढची हमी देत असेल तर मग कशाला थांबता येते जा तिकडे. कान्होजी जेजे म्हणाले की मी इतका कच्च्या दिलाचा माणूस नाही मी तुमच्यासोबत रायडेश्वरला शपथ घेतली तेव्हापासून सोबत आहे आणि वतनासाठी मी माझं इमान बदलणार नाही. तिथला एक पाण्याचा ताबे घेतला आपण पाणी सोडलं आणि महाराजांना ते म्हणाले की वतनावर सोडले पाणी महाराज आता मेलो काय जगलो काय एकच उद्देश की शेवटपर्यंत मी स्वराज्यासोबत म्हणजे आपल्यासोबत आहे. शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होत ते रयतेचं राज्य होत असं नव्हतं की जे कुसल्याचं राज्य आहे बिलकुल नाही. कुठल्याही पुस्तकामध्ये आणि कुठल्याही बकरीमध्ये साम्राज्य जे शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत ते भोसल्यांचं होतं असं कुठेही उल्लेख नाही. तर ते आहे रयतेचे राज्य. सैन्याला काय सूचना होते शिवाजी महाराजांची की जेव्हा तुम्ही मोहिमेवर निघाल बकरी आज्ञापत्रामध्ये ते स्पष्ट लिहिलेलं आहे जेव्हा तुम्ही मोहिमेवर निघाल आणि जिथे थांबा तिथे तुम्ही अतिशय काळजी घेतली पाहिजे कुठल्याही प्रकारे आणि कशाही प्रकारे रयतेला त्रास होता कामा नये अन्यथा ते मोगल काय आणि आपले मराठे काय ते दोन्ही सारखेच वाटतील लोकांना. काळजी घ्या काय काळजी घ्या अतिशय बारीक सूचना आहे त्याच्यामध्ये की संध्याकाळी झोपताना दिव्याची वाट जी आहे ती मानवून टाका कारण उंदीर येतील आणि ती तेलाची वाट घेऊन गंजीकडे जातील तर गंजी पेटतील आणि मग त्यांनी गुरांना काय म्हणून चारा खाऊ घालायचा कसा चारा खाऊ घालावा एक राजा इतका बारीक विचार करू शकतो ते त्याचं मुंबई पण सुद्धा अजून काय सांगितलं त्यांनी की तुम्हाला जर काही लागत असेल तर शेतकऱ्यांना विचारा आणि त्याच्या परवानगीने ते घ्या मला याची खात्री आहे की ते तुम्हाला नाही म्हणणार नाही देतील पण त्याच्या परस्पर त्यांच्या कुठल्याही वस्तूला हात लावू नका. कुठली वस्तू भाजीच्या देठाला हात लावू नका भाजी तर सोडाच पण भाजीच्या देठाला पण हात लावू नका. असा एक आदर्श राजा या देशामध्ये होऊन गेला त्याचा लोकांना आदर्श होता अजून 350 वर्ष झाली तरी सुद्धा जेव्हा तेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा त्याचं उदाहरण जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी यांचं नाव समोर आलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये
स्वामी विवेकानंद महात्मा गांधी मी आता सांगितले दादाभाई नौरोजी दादाभाई नौरोजी पाचशे होते पाचशे मुघल समाजात पाचशे लोकांना पण ते ब्रिटिश पार्लमेंटमध्ये खासदार होते दादाभाई नौरोजी आणि तिथे त्यांनी ग्रंथ लिहिला पावर इन इंडिया की ज्याच्यामध्ये त्यांनी ब्रिटिशांवर एवढे ताशे ओढलेले आहेत की आजच्या काळामध्ये जर का कुठे सरकार विरुद्ध असं काही बोललं ना की त्याच्यामागे ईडी लागले म्हणून सांगतो दादाभाई नौरोजींच्या मागे त्यांनी काही केलं नाही आणि ब्रिटिश तेवढे दुरात्मा होते टीका ऐकून घेण्याची टीका ऐकून घेण्याची आपल्यावरचे जोर दाखविले तर ते सहन करण्याची त्यांची ताकद होती असे हे पारशी समाजाचे दादाभाई नौरोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये खासदार होते आणि आमच्या मुलीचे खरे कारण जर कोण असेल तर एक ब्रिटिश अमल आहे असं त्यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये असे आदर्श होते त्या काळात महात्मा गांधी होते पंडित जवाहरलाल नेहरू आता जी नियोजनबद्ध आर्थिक विकासाची संकल्पना सरांनी मांडली त्याचे प्रणेते जे होते ते पंडित जवाहरलाल नेहरू पाच वर्षामध्ये त्याची उद्दिष्टे ठरवायची आणि ती पूर्ण करायची जे पूर्ण झाले नाही ते पुढच्या पाच वर्षामध्ये करायचे या प्रकारची पंचवार्षिक योजना ती कुठून घेतली होती जवाहरलाल नेहरू तर ती रशियाकडून घेतली होती कारण रशियामध्ये आर्थिक विकासासाठीचं जे प्रारूप होतं आणि ज्यामुळे रशिया पाहता पाहता जगातला एक महासत्ता असणारा देश बनला होता जगात दोन सत्ता होते एक अमेरिका आणि दुसरी रशिया भारत जो देश आहे तो प्रामुख्याने रशियाच्या बाजूला झपलेला होता कारण रशिया ही समाजवादी अर्थव्यवस्था असलेला देश होता तर अमेरिका ही भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेला देश होता एका बाजूला टोकाची विषमता होती आणि दुसऱ्या बाजूला समानतेसाठी योजना होत्या नेहरू नाही वाटत होते की हा देश जो आहे तो अतिशय आदिवासीपासून दलितापासून सवर्णांपासून उच्च वर्णीयांपासून सगळ्या लोकांचा मिळून बनलेला आहे उत्तरेकडे वेगळेच लोक आहेत दक्षिणेकडे दोघे वेगळेच लोक आहेत उत्तरेचे लोक स्वतःला आर्य समजतात आणि दक्षिणेकडचे लोक स्वतःला द्रविड समजतात एक रामाची पूजा करतात आणि एक रावणाची पूजा करतात तर असा प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचा विविधतेतून नटलेला हा जो देश आहे त्या देशाला भांडवलशाही परवडणार नाही म्हणून नेहरूंनी पंचवार्षिक योजना ह्या रशियाकडून घेतल्या म्हणजे ते तत्वज्ञान जे आहे ते आपल्याला नेहरूंनी दिलं नेहरूंच्या नंतर जे जे पंतप्रधान झाले नेहरूंच्या नंतर लाल बहादूर शास्त्री रामबाजी जे आहेत त्याच्यानंतर इंदिरा गांधी झाल्या त्याच्यानंतर राजीव गांधी झाले त्याच्यानंतर पी व्ही नरसिंहराव झाले आणि आता त्याच्यानंतर मनमोहन सिंग झाले आणि आता नरेंद्र मोदी तर असे प्रचंड ताकदीचे पंतप्रधान या देशाने पाहिलेले आहेत या सगळ्यांनी मिळून हा आपला देश जो आहे तो आर्थिक विकासाकडे आणि आपल्याला पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था तयार करायची पाच ट्रिलियन आता सरांनी सांगितलं आज आपल्या अर्थव्यवस्था जी आहे ती 2.3 ट्रिलियनची आहे 2.73 ट्रिलियनची आहे म्हणजे 3 ट्रिलियन एवढीच अर्थव्यवस्था आज ती किती पाहिजे होती 5 ट्रिलियनची पाहिजे होती नाही झाली म्हणून काय आपण कोणाला दोन देणार आहे का नाही कारण हे जे आर्थिक घटक आहे आता मध्येच कोविडची लाट आली बंद झाली अर्थव्यवस्था सगळी 2 वर्ष कोविडमध्ये आणि त्याच्यानंतर 2 वर्ष सावरण्यामध्ये गेले म्हणजे 5 वर्ष जर तो असं झाला आपला एक प्रकारे एक शेती व्यवस्था जर सोडली तर बाकी कोणती व्यवस्था कोविड काळामध्ये सावरली तरीही देश उभा आहे देशच असा आहे की याच्या दर संकटी होते तो डगमगत नाही तो पुन्हा उभा राहतो तर ही किमया या देशातील राज्यकर्त्यांची नाही आहे तर ही किमया या देशामध्ये राहणाऱ्या लोकांची आहे ही जनता ज्या प्रकारची आहे ती कितीही अडचणी आल्या
तरी त्याच्यातून भाग काढण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. मी आदर्शाविषयी बोलत होतो, तर असे हे जे आदर्श आहेत ते वरचेवर का कमी होत आहेत, तर हा एक संशोधनाचा विषय. गौतम बुद्ध असं म्हणाले होते की मी संत म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही कंटाळले का? गौतम बुद्ध म्हणाले की मी सांगतो म्हणून माझ्या विश्वास ठेवू नका, धर्मग्रंथात आहे म्हणून आधळेपणाने स्वीकार करू नका, तर सर्व विचार तुमच्या बुद्धीवर तपासून पहा आणि योग्य काय आहे ते ठरवा. हा विचार आहे गौतम बुद्ध. आपल्याला बुद्धी दिलेली आहे, सगळ्यात तीव्र तदक जर बुद्धी जीव मात्रामध्ये कोणाला असेल तर ती माणसाला आहे. तुम्ही म्हणाल हातीला पण आहे, हातीला आपण म्हणणार की नमस्कार कर, की तो स्वामीने नमस्कार कर, पाय उचल, पाय उचल, म्हणजे बुद्धी आहे का? आपला जो पाळीव पुत्र आहे त्याला आपण आदेश दिल्याने तो पळतो, चेंडू आणून देतो, एवढं नाही तर चोर पकडून देतो. पोलिसांचं जे शाल म्हणतात असतं ना, तो चोर पकडून देतो, कुठं बॉम्ब ठेवला आहे ते शोधून काढतो, म्हणजे त्याला पण बुद्धी आहे. पण निरक्षर खरं खोटं बरं वाईट काय आहे ते त्यांना कळत नाही. ते माणसाला कळत काय चुकीचं आहे काय बरोबर आहे ते माणसाला कळत. म्हणून गौतम बुद्ध असं म्हणतात की काही आंधळेपणाने स्वीकारायचं नाही. आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे ती कशासाठी आहे? ती त्याचा वापर करण्यासाठी. आणि जर ती वापरली नाही तर काय होईल? असं म्हणतात की माणसाला पूर्वी शेवटी होती, आधी मानव पूर्वी जेवढे असेल हजारो वर्षापूर्वी. डार्विन असं म्हणतात की माकडापासून माणसाची उत्पत्ती झाली, तर त्याला शेवटी होती. आता शेवटी नाही आहे आपल्याला, का नाही? कारण त्याची गरजच नाही, त्याचा वापरच झाला नाही. म्हणून उत्क्रांतीमध्ये माणसाची शेपटी संपली. आता आपण आपली बुद्धीच नाही वापरली तर काय होईल? संपून जाईल बुद्धी. आपली बुद्धी आपण कुठं लावली? आता मोबाईल मध्ये, मोबाईल झोपले तेवढाच मोबाईल बंद आहे. मागे एक राज्यकर्ते असे म्हणाले की आम्ही तुमच्यासाठी काय नाही केलं म्हणे, तर जे प्रॉब्लेम आहे आणि जे नेट आहे ते एकदम स्वस्त करून दिलं, तरी तुम्ही आमच्यावर का आमच्यासाठी काय उपकाराची भावना करणार की नाही करणार? आता काय नेट आपली गरज आहे का? नेटवर किती विद्यार्थी त्याच्या अभ्यासाचं पाहतात असतील पाहत, तर मी त्याचं स्वागत करतो. ते प्रशंसेस पात्र आहेत. काल एक चर्चा ऐकत होतो मी उत्तर प्रदेशमध्ये, ती म्हणजे आयसीयू होती पूर्वीची, तर ते म्हणाले की हा सगळा जो प्रकार आहे तो मोबाईलमुळे घडला आहे. समाजामध्ये जी विकृती पसरत चालली आहे त्याला कारण हा मोबाईल आहे. त्यांनी एक आवाहन केलं की प्रत्येक तरुण आता मोबाईलमध्ये तपासा आणि मोबाईलमध्ये हिस्ट्री तपासा, हिस्ट्री आणि त्याच्यात काय काय निघतं ते पहा. अजून कुणी ते तपासित नाही, पण तपासणारी जर यंत्रणा सुरू झाली तर अनेकांचे चेहरे फाटतील. अक्षरशः ज्याला आपण खूप सज्जन समजतो, अरे हा तर देव पाहत होता, अरे रे रे मी तर कल्पनाच नाही केली. हा जो भाग आहे आपल्या बुद्धीच्या तुम्ही पूर्वी मोबाईल होते, नोकियाचे आठवत असेल तुम्हाला, एकदम सुरुवात असे बटन लावायचे, अँड्रॉइड नव्हती ते. मी म्हणतो ते फार चांगले होते, कारण त्याच्यामध्ये एक कॉल आला तर तो कटिंग करायचा
किंवा आपल्याला कोणाला कॉल करायचा तो तो करायचा इतकं सगळं त्याच्यामध्ये काय नव्हतं तुझ्या नंतर त्याचा फोटो काढायचा मग मेमरी आली मग गाणे आले आणि गाण्याच्या मागून चित्र रेकॉर्डिंग सुरू झाले काय काय प्रकार झाले आपल्या बुद्धीला जशी दिव्याला काजळी येते आता दिवे राहिले नाही बल्ब आले पण पूर्वी दिवे असायचे आणि ती ज्योत जी आहे त्याच्या अवतीभोवती काजळी तयार व्हायची मग स्वच्छ प्रकाश पडावा म्हणून आपण ती काजळी उचलून काढावा आता काय झालं मोबाईलमुळे आपल्या बुद्धीलाच काजळी येत चालली बंद झालं आपलं डोकं विचारच बंद झाले एक वक्ता असं म्हणाला की मोबाईलमध्ये चार चार मिनिटाचे ऑडिओ क्लिप असतात पाच मिनिटाच्या चार मिनिटाच्या सात मिनिटाच्या काय असतं एक भाषण असतं चार मिनिटात ते संपलं की दुसरं भाषण असतं पाच मिनिटात भाषण खूप चांगलं असतं भाषण ऐकायला मला अजिबात विरोध नाही तुम्ही ऐका पण किती वेळ बसलेच आहे आई म्हणते अरे जेवून तर घे तो म्हणतो हा थोडा आता एकच भाषण ऐकतो एकच व्हिडिओ पाहायचा ना हवेच आपल्याला भोगतातच नाही त्याच्यामुळे आणि जे आता सरांनी सांगितलं की ही जी प्रचंड मॅन पॉवर आहे देशामध्ये ही जी वर्किंग पॉप्युलेशन आहे आपण काय म्हणतो की आपल्याला पॉप्युलेशन डिव्हिडंड मिळाला आहे डिव्हिडंड म्हणजे फायदा कशाचा फायदा लोकसंख्या फायदा मिळाला इतर कुठल्या देशामध्ये लोक नाही आपल्या देशामध्ये निपुण लोक आहेत आपण जगात नंबर एकचे आहोत इतकी मोठी लोकसंख्या आहे पूर्वी चीन होता आपण म्हणतो की चीन नाही आम्हाला नंबर एक पाहिजे आणि आता आपण नंबर एक किती लोकसंख्या आहे का कोणाला काम किती बेरोजगारी आहे बेरोजगारीचा दर आज 10% पास आसपास आहे 10% आसपास म्हणजे 100 लोकांमध्ये 10 लोक जे आहेत ते काम आणि त्यांना त्याची खंत नाही आहे कारण पाहतायत मोबाईल चातुर्य आहे मोबाईल वाईट आहे असं मी म्हणत नाही कृपया लक्षात घ्या कारण मी पण विज्ञान मानावर म्हणू शकतो आतापर्यंत आपला विकास का नाही झाला तर आपल्याला विज्ञानच माहीत नव्हतं नानात कोतापल्ली कुलगुरू असताना अंबडच्या महाविद्यालयामध्ये त्यांचं व्याख्यान झालं तर ते म्हणाले की आपल्याला स्टोव्ह नाही तयार करता आला स्वयंपाकासाठी आपण स्टोव्ह वापरायचो ना पूर्वी तर स्टोव्ह नाही तयार करता आला आपण स्टोव्ह दुसऱ्या देशातून तयार करून आणला आणि मग त्याची टेक्नॉलॉजी शिकलो स्टोव्ह दुसऱ्याने लावायचे आणि आपण ते वापरायचे या प्रकारची आपली जी मानसिकता आहे ती आपल्याला पहिल्यांदा बदलावी लागेल म्हणून मोबाईल काही वाईट आहे असं मला वाटलं तो चांगलाच आहे परंतु त्याची जी काळी बाजू आहे तिच्यापासून आपण जेवढे दूर राहू तेवढा आपल्या हिताचा अजून काय आहे आपल्यासमोर आपल्याला प्रबोधनाची फार गरज आहे आपल्याकडचे जे युवक चळवळे आहेत निर्णया प्रकारचे ग्रुप्स आहेत आपल्याकडे युवकांचे युवक ही शक्य आहे म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटतं की हे युवक आपल्या बाजूला असतो मला एकही पक्ष असा दाखवा की ज्यांच्याकडे युवकाची संघटना नाव घेणार नाही मी त्यांची पण तुम्हाला माहीत आहे प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या ना कोणत्या युवक चळवळीमध्ये हे गट जे आहेत ते खेचून घेतात पण त्याचं प्रबोधन करतात का कारण त्यांचं प्रबोधन झालं तर ते पुन्हा त्या चळवळीत राहतील का नाही सांगता येते पुष्कळदा आपण असं पाहतो की एखादा कार्यक्रम असला बाजूचा नाहीतर विरोधात कि मग पहिल्यांदा कोणाला बोलायचं त्या युवकांना बोलायचं युवकांवर हॅमरिंग करणारे काही लोक ठेवलेले असतात ते असं काही हॅमरिंग करतात की रास्ता रोको असो
बसच्या काचा काढायचा असो, रेल्वे बंद करायचा असो, हे युवक जे आहेत ते सगळ्याच्या पुढे लावते. मग अटक कोणाला होते? युवक. त्यांचे नेते कुठे? देशी दोन उद्या तारखा पडतात, जा आता तारखा लाव आता रोटी. आणि तुम्ही ज्याच्यासाठी करिअरसाठी तुम्ही जे झगडायला पाहिजे तर तुम्हाला काय कुठे सुचली चुकीची की तुम्ही अशा संघटनामध्ये जॉईन झाले. स्वामी विवेकानंदांची संघटना अध्यात्म आणि विज्ञान याच्यासाठी त्यांनी युवकांना प्रेरित केलं. अशी जर संघटना असेल की त्याच्यातून तुम्हाला तुमचं करिअर काही घडवता येत असेल तर निश्चितपणे मी असं म्हणेन की तुम्ही त्या संघटनेत. पण त्या केवळ तुमचा वापरच करीत आहे. आपल्याला असे येत नाही का ते येतं, पण आपण कसे आहोत हे मराठीत म्हणे आपल्याला कळतंय, पण वळतच नाही. वळत नाही म्हणजे वळण्याची जी क्रिया असते ती आपल्याला समजतच नाही. आपण विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर टर्न घ्यायला पाहिजे, त्याला म्हणायचं वळणे. शब्दशः अर्थ जर पाहिला तर आपण तर जातो पाहून एखाद्या लाकडाच्या वणक्याप्रमाणे पुढे पुढे पुढे. या वणक्याच्या पुढे काय होईल सांगते म्हणून वणके ना का म्हणून गौतम बुद्ध म्हणतात तसं आपल्या बुद्धीचा वापर चतुरस्त बुद्धीचा वापर निरीक्षक न्यायाने तुम्ही विचारता आपलं हित कशात आहे आणि आपलं हित कोण करणार आहे या अर्थाने तो विचार व्हावा असं माझं मत आहे. दुसरा भाग आहे तो शिक्षणाचा. आपल्यासमोर जे दुसरं आव्हान आहे ते शिक्षणाचं. आपण सगळे शिकलो, किती शिकलो? झालं दहावी, मग झाले बारावी, मग झालं बी, मग झालं एम एस, मग झालं बी एड, मग झालं एम डी, मग झालं पी एच डी. शिकलो खूप शिकलो आपण, पण शिक्षणाचा वापर पती सोसायटी समाजासाठी आणि शिक्षणाचा वापर आपल्या व्यक्तिमत्वासाठी करून घ्यायचा का? असं म्हणतात की या देशामध्ये ब्रिटिशांनी एक शिक्षण पद्धती आणली होती जेपरे नावाच्या माणसाने. शिक्षण काय तर तुम्हाला लिहिता होता वाचता आलं पाहिजे, क्रमांक येईल तुम्हाला ग्रामर समजलं पाहिजे, क्रमांक दोन, क्रमांक तीन तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी करता आली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पाढे कायदा विशेष नंतर बाबी नंतर मिंटी नंतर अडीशी वगैरे वगैरे आऊट आऊटीपर्यंत. आता एक शब्द तर तुम्हाला नवीनच वाटत संपलं सर ते संपला ते संपलं. तर हे तुम्ही काय करा देशातील नागरिकांना शिकवा, पण सायन्स नाही शिकवायचं त्यांना, ट्रेनिंग नाही द्यायची म्हणजे लघु उद्योग कसा चालवायचा याची ट्रेनिंग नाही द्यायची त्यांना. त्यांना दोन हायड्रोजनचे अणू आणि एक ऑक्सिजनचा अणू एकत्र आला तर पाणी तयार होते ही रासायनिक प्रक्रिया त्यांना नाही सांगायची. त्यांना हे शिक्षण दिले म्हणून ते शिक्षण काय म्हणायचं ते कारकुनी पद्धतीचं शिक्षण दिलं. आपण स्वतंत्र झालो तरी अनेक वर्ष हे चालू नंतर शिक्षणामध्ये आम्हाला बदल. आता तर नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्याच्यामध्ये काय आहे की मुलांना शिकवताना त्यांना अनुभव सुद्धा आले पाहिजे. अनुभवाधिष्ठित शिक्षण शिक्षण त्या शिक्षणाचा उपयोग करून उद्या तुम्ही स्वावलंबी बनलं पाहिजे. स्वावलंबन हा शिक्षणाचा उद्देश असतो. या पद्धतीने शिक्षण आणि अनुभव जसं सायन्समध्ये लॅबोरेटरी असेल तिथं फक्त रासायनिक प्रक्रिया सांगितली जात नाही तर ती विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. तसं आर्टच्या विद्यार्थ्यांना काय करता येईल राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये श्रम संस्कार नावाची स्कीम आहे योजना आहे. श्रम करता आले पाहिजे आणि श्रम हे आपल्यासाठी नाही तर समाजासाठी. नॉट मी बट यू द
इतरांसाठी सुद्धा करता आलं. या प्रकारचं प्रोव्हिजन जे आहे ते अपेक्षा. दुसरं चॅलेंज काय आहे की शिक्षण घ्या, शिक्षण वाईट नाही, पण शिक्षणामुळे आपण स्वावलंबी बनू का? की केवळ आपल्या पर्यायच वाढत आहे याचा आपण विचार करण्याची गरज आहे. आणखी एक गोष्ट आहे की शिक्षणातून भांडवल उभारण्यासाठी लेविस नावाचा एक अपेक्षा आपल्याला आहे. लेविस तो काय होतो की गरीब देशांनी भांडवलाचा अभाव आहे म्हणून, भांडवलाचा अभाव आहे म्हणून स्वतःला त्यांनी काही कमी समजायचं कारण नाही. ही श्रमशक्तीच काय करू शकते, भांडवल निर्माण करू शकते. आता अर्थशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं जर झालं तर एखादा तलाव जो असतो ना, तलाव, तर ते आहे भांडवल. एखादा रस्ता जो असतो तो आहे भांडवल. तलाव कोण तयार करतात? श्रमिकच करतात. पण तुमच्याकडे जर सरप्लस आहे श्रमशक्तीचं तर तुम्ही काय करा, त्यांच्याकडून तलाव तयार करून घ्या, म्हणजे श्रमाचा पण उपयोग झाला आणि तुमच्याकडे एक भांडवली साधन तयार झालं. आता एक तलाव तयार झाला तर शेकडो एकर जमीन पाण्याखाली येईल. हेच लोक त्यांच्या जमिनीला पाणी देतील, मग ते तेच उचलावतील, तेच ज्वारी पेरतील, तेच कापूस लावतील, तेच सोयाबीन पेरतील, तर मग त्यांचं उत्पन्न वाढेल. कशामुळे वाढणं? श्रमशक्तीतून त्यांनी भांडवल निर्माण केलं. पण शिक्षणाचा उपयोग भांडवल निर्मिती करण्यासाठी तो आहे. या संदर्भातून मी एक पंचसूत्री तुमच्यासाठी आणलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये पाच सूत्र आहे. अगदी मी आता शेवटच्या भागात येतो आहे. पाच सूत्र तुमच्यासाठी मी सांगणार आहे. एक सूत्र आहे यातलं की स्वतःचे मन बळकट करा. ज्याचं मन चांगलं मी अभ्यास नाही करू शकतो का नाही तर का जायचं तुमच्या आपल्या गावामध्ये, मग काय करणार मी अभ्यास? अभ्यासच केला नाही का नाही केला? मला लायब्ररीतून पुस्तकच नाही मिळालं म्हणून मी अभ्यास नाही करू शकतो. अशा तुटपुंज्या आणि तकलादूर कारणामुळे ज्यांचं मन कमकुवत आहे ते कायदेशीर राहतात आणि जे ज्यांचं मन बळकट आहे ते कुठल्याही प्रकारची समस्या असो त्याचा उपयोग करतात. म्हणून मन बळकट करा. नंबर 2, स्वतःची कुवत ओळखा, आपल्या क्षमता ओळखा. कुवत म्हणजे क्षमता. आपण पुष्कळ ऐकतो ना काय तुझी अवकात काय आहे तुझी, की तो आमच्या आमच्यावर टीका करतोस तुझी अवकात काय आहे. तर ही जी अवकात असते ना ती असते आपली क्षमता. आणि प्रत्येकाच्या क्षमता आहे. किती क्षमता आहे? अनंत. तो बिल गेट्स आहे, बिल गेट्स नावाचा जे काही जगात सगळ्या श्रीमंत माणूस आहे, तर तो ग्रॅज्युएशन सुद्धा पास झालेला नाही. तर तो जगात सगळ्या श्रीमंत माणूस आहे. अजून पुष्कळ श्रीमंत लोक आहे की जे कमी शिकले पण अवकात, त्यांच्या त्याच्या क्षमता होत्या, त्या क्षमता त्यांनी विकसित करून दिल्या आणि ते कुठल्या कोणी पोहोचले. म्हणून आपण आपली क्षमता ओळखली पाहिजे, आपली कुवत ओळखली पाहिजे. तिसरा पंचसूत्रीमधला महत्त्वाचा भाग आहे, अतिशय आपल्या सगळ्यांसाठीच आहे तो, विद्यार्थ्यांसाठी आणि आपण सगळ्यांच्या की व्यसनांपासून दूर राहा. व्यसन, व्यसन हा एक कॅन्सर आहे. कॅन्सर जो आहे त्याच्यावर आपण इलाज नाही झालेला. सेकंड आणि थर्ड स्टेजमध्ये जर कॅन्सर गेला की असं समजायचं की त्याचे दिवस आपण प्रोसेस करते. व्यसने ही आहेत ती मानवी जीवनाला लागलेला कॅन्सर. काही व्यसने असू शकतात, तरी काही व्यसनाची उजळणी करणार नाही. या व्यसन म्हणतात सगळ्यांना कधी तुम्हाला नागरिकांनी नाम लावलेली आहे असं चित्र दिसलं का? दिसलं असेल तर तुम्ही सुदैवी आणि तो क्षण तुम्ही काय आयुष्याने करून घ्या. पण तो दिसला नाही तर दुसरं एक दुकान आहे तिथे राग असत संपत नाही.
असं का होतं? दूध तर एका आयुष्याला पोषक आहे, आपली ताकद वाढणार आहे, आणि दुसरा मार्ग जो आहे तो मृत्यू पंथाकडे नेणार आहे. तिकडे रांगा आहे, तिकडे रांगा लटकू. युवक जे आहेत ना ते पांढरू घेऊन जातात. पुस्तकांचा प्रकार तंबाखूमध्ये दुसरी तंबाखू, तिसरी तंबाखू, सुगंधी तंबाखू, त्याच्यामध्ये काही काही सांगतात. औरंगाबादमध्ये एका प्राण टपरी लावण्याचा जे सुगंधी पदार्थ टाकण्याचा पदार्थ आहे त्याचं विश्लेषण दिलं तर ते निघालं मशीचं शेण. तो अक्षरशः मशीचं शेण त्याच्यामध्ये टाकायचा आणि तेच प्लॅस्टिकच्या कापडामध्ये गुंडाळून गुंडाळून तो लोकांना देता आणि लोक आवडीने काही जेव्हा त्यांना कळलं की प्रयोगशाळेमध्ये विश्लेषण केल्यानंतर हा भारतात प्रकार होता आणि आपण काय काय खातो यशू लोक ते खाऊ शकतात समजलं नाही खाऊ शकत. ज्याही प्रकारचे व्यसन असेल, आता मी जो मोबाईलचा उल्लेख केला ते पण एक व्यसनच आहे, मोबाईल आहे असं म्हणतात. त्याच्यापासून दूर राहा, काही फरक नाही पडला. आपल्या पूर्वजांकडे मोबाईल होते का? नाही. मग काय वाटत नाही? सुखाने झोपले अंतरुणावर पाठ टाकल्याबरोबर त्यांना कशात झोप लागली. आणि जे मोबाईल वापरतात बारा ते पुढे झोपतात आणि सकाळी 10 ते पुढे उठतात. व्यसन सोडा आणि सवय लावा. असं म्हणतात की व्यसने जडतात माणसाला. जडतात हा शब्द जड पासून आलेला आहे. जड म्हणजे झाडाची मुळी, मूळ जे सहजासहजी उपटत नाही म्हणून व्यसने जडतात. एकदा लागले ना जडली समजा मग लवकर निघत. मग तुला रामदेव बाबाकडे जा आणि चालू निघतच नाही. आणि व्यसनी सॉरी सवयी त्या लागतात, लावायला लागतात. सकाळी 5 उठलं पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, आपलं शरीर सुदृढ ठेवलं पाहिजे. शरीर सुदृढ तर आपलं मन सुद्धा सुदृढ, आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून पाहिजे. म्हणून सगळ्यांनी व्यसने टाळली पाहिजे आणि सवय चांगल्या सवयी ज्या आहेत त्या आपण सदा लावून घेतल्या पाहिजे. चौथा जो भाग आहे तो आपला आतला आवाज ओळखा. ही पंचसूत्रीची चौथी गोष्ट आहे. आतला आवाज ऋतुमानी तो कुठं असतो? आम्हाला बाहेरचा आवाज नाही पाहिजे पण आतही आवाज असतो आणि तो तुम्हाला काय करतो. यांचा आपला आवाज मला नाही येतो, माझा आता आवाज यांना नाही येतो, आपलाच आपल्याला ऐकू येतो. आणि आपण लोकांना काहीच माहीत होत नाही असं समजून जे काही करतो ना त्याला पाहणारा वर आहे. तो तुमची प्रत्येक ऍक्टिव्हिटी पाहतो. म्हणून तुम्ही दुसऱ्यापासून बचाव करू शकता पण स्वतःपासून बचाव करू शकत नाही. तुम्ही अनेकांना खोटं बोलू शकता पण स्वतःला खोटं बोलू शकत नाही. म्हणून आपला आतला आवाज होतो. असा आतला आवाज सोन्याला मीना आला होता. या देशाच्या काँग्रेसच्या ज्या माजी अध्यक्ष आहेत त्यांना एकदा आतला आवाज आला. काँग्रेसने जेव्हा बहुमत मिळवलं त्या कार्यकारी अध्यक्ष होत्या काँग्रेसच्या, सगळे काँग्रेसचे लोक आणि त्यांचे मित्र पक्ष सोनिया गांधीजींच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की आता तुम्ही सरकारचं नेतृत्व केलं. त्या म्हणाल्या की माझा आतला आवाज सांगतो आहे की मैं प्राइम मिनिस्टर ना बनू. हा असतो आतला आवाज. आज प्राइम मिनिस्टर बनण्यासाठी काय काय म्हणून लोक प्रयत्न करतात, काय नाही करत. 240 लोक निवडून आले तरी की मलाच पंतप्रधान व्हायचं आहे, नाही सोडत मी पंतप्रधान पद. सोनिया गांधींनी एका क्षणामध्ये सांगितलं की माझा आतला आज आतलं मन मला सांगतंय की मला पंतप्रधान नाही व्हायचं. आणि त्यांनी मनमोहन सिंग यांना प्राईम मिनिस्टर केलं, जे अर्थशास्त्रज्ञ होते आहेत अजूनही आहेत, तर त्यांना प्राईम मिनिस्टर केलं की ज्यांनी आता जसं यादव साहेबांनी सांगितलं की इतकी धोक्यात आलेली अर्थव्यवस्था होती की जनते 15 पुरेल इतकंही आपल्याकडे विदेशी चलन नव्हतं, पण इतकी अर्थव्यवस्था खंबीर केली की 2 digit मध्ये देशाचा
आर्थिक विकास पोहोचला 10%, त्याच्या पूर्वी कधी झाला नाही, आता होईल का नाही सांगता येत नाही. आज आपला GDP वाढीचा दर किती आहे माहिती आहे का? IMF सांगितलं की तो 7%, 6.45 काहीतरी होता, तर त्याने आता पण वाढवलं लोकांच्या पहिले आणि ते सांगितले 7% आहे. खरं काय आहे? खरंच तो आर्थिक विकासाचा वाढीचा दर इतका आहे का? तर ह्यामध्ये सुद्धा अर्थशास्त्राच्या दिशेमध्ये अनेक प्रकारची मते आहेत. म्हणून मनमोहन सिंग सांगा जो अर्थमंत्री सॉरी प्रधानमंत्री देशाला लाभला, त्याचं कारण म्हणजे सोनिया गांधींनी सांगितलं की माझा आतला आवाज सांगतो की मी पंतप्रधान नाही म्हणलं पाहिजे. आणि शेवटच्या पंचसूत्री मंडळाचा जो भाग आहे त्यामध्ये पाचवा भाग जो आहे तो समाज घातक कृत्यांपासून सावध राहा, ज्यामध्ये मी आता सांगितलं की युवकांना काय काय म्हणून लोक कशामध्ये गुंतीत नाही, त्यांना हेच कळत नाही की आपण काय करतो. येशू ख्रिस्त असं म्हणाले होते, त्याच्यावर ज्या लोकांनी दगडफेक केली, दंड मारले अक्षरशः त्यांना, तर ते का मारले वगैरे त्यांच्या तपशिला वेळ वाढते. म्हणून मी तिथून पुढे सांगतो की दगड मारले त्यांना लोकांनी अक्षरशः, तर ते म्हणाले की हे देवा हे परमेश्वरा या सगळ्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत हे त्यांनाच कळत नाही. म्हणजे हे समाज घातक कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांना हे कळतच नाही की आपण काय करीत आहोत. त्यांना कोण रोखणार आहे? त्यांना पोलीस रोखतात का? रोखले तर ते थांबतात का? नाही. तर आपणच हे ठरवायचं की आपण जे कृत्य करत आहोत ते समाज विघातक आहे की समाजासाठी उपयोगाचं आहे. आता एसटीतून प्रवास करणारे लोक जे आहेत ते आता तसं नाही करत, पूर्वी करायचे, कारण ते एसटीचं जे सीट असतं ना त्याचं कापड फाडून घ्यायचे, कंडक्टरच्या हाताने उतरला खाली कलकत कापड फाडून आपल्या बॅग घेऊन द्यायचे. कशासाठी? की त्यांना त्याची एक पिशवी शिवायची घरी गेल्यामध्ये. हे अतिशय बारीक उदाहरण आहे की हे जे कृत्य आहे त्यांचं, तर ते सुद्धा समाज घातक कृत्य आहे. एसटी साठी सगळ्यांसाठीच आहे. आता मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की एखाद्या आंदोलनामध्ये 4-5 लोक एकत्र येतात आणि टायरवर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देतात. कशामध्ये पेटवतात ते? तर ते म्हणतात की सरकारचा आम्हाला निषेध करायचा आहे, निषेध करायचा आहे, म्हणून जर तुम्ही बस पेटवून देणार असाल तर उद्या तुमच्या पिढीला आणि तुम्हाला स्वतः उद्या ह्या बसने प्रवास करता येणार नाही, याची जाणीव तुमच्या मनामध्ये का निर्माण होते? म्हणून याचा बचाव करा स्वतःचा, काळाचे. एक एक गोष्ट समाजाने किती परिश्रमातून उभारलेली असते, जो उभारतो ना त्याला त्याची जाणीव असते, त्याला ते कळतं की मी किती कष्ट सहन केले याच्यावर. म्हणून समाज घातक कृत्यापासून साधारणपणे तुम्ही दूर राहिला पाहिजे, तुम्ही म्हणजे युवकांनी दूर राहायला पाहिजे. आता मी जाता जाता एक विषय जो होता एकदम 2 मिनिटांमध्ये सांगणार मी संपविला की आता जसं सर्वांनी सांगितलं आणि जे सगळीकडं आता त्याची चर्चा आहे की ह्या महाशक्तीमध्ये अमेरिका हा सगळ्यात श्रीमंत देश आहे, की ज्याची इकॉनॉमी 28.78 ट्रिलियन आहे, 2024 सप्टेंबरमध्ये आकडेवारी आहे. चीन जो आहे त्याची त्याचा GDP 18.23 ट्रिलियन आहे, 53 ट्रिलियन आहे. जर्मनी जो आहे त्याचा 4.59 आहे, जपानचा 4.11 ट्रिलियन आहे आणि भारताचा 3.94 ट्रिलियन आहे. म्हणजे अमेरिकेच्या मानाने आपण जरी हे 4 ग्रेड धरलं तरी 4-7-28 सातपट. चीनचा ग्रेड धरला तर 4.24-7.16 म्हणजे 4.5 पट. चीनचा GDP आपल्यापेक्षा मोठा आहे. जर्मनी आणि जपान हे अराउंड फोर म्हणजे 4.19 आणि 4.11 ट्रिलियन आहे, आणि भारत हा 4.45 आहे. म्हणजे आपण नेहमी चीनची आणि भारताची तुलना करतो,
तर चीन आपल्याकडे आलोसंख्ये 4 कोटी पुढे आहे. आता मी जरा लोकसंख्येच्या आकडे तुम्हाला सांगतो. सप्टेंबर 24 मध्ये आकडेवारी आहे. अमेरिकेची लोकसंख्या आहे 34 कोटी 8 लाख, चीनची लोकसंख्या आहे 142 कोटी 52 लाख, भारताची लोकसंख्या आहे 144.18 लाख, जपानची लोकसंख्या आहे 12.38 म्हणजे 12 कोटी 38 लाख, आणि जर्मनीची लोकसंख्या आहे फक्त 8.5 कोटी. आपण आहोत 144 कोटी. आणि आपला जो जी डी पी आहे तो ज्यांची लोकसंख्या फार कमी आहे त्यांच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे. सर्वे उत्पन्नाचे कॅल्क्युलेशन जे आहे ते जी डी पी डिवायडेड बाय पॉप्युलेशन या भागाकारातून येतं. त्याच्यामुळे काय झालं आहे की आपला जी डी पी जो आहे तो खूपच कमी आहे. आपल्याकडे दारिद्र्याचं प्रमाण खूपच कमी आहे. सरकार काय सांगतं की आम्ही 80 कोटी लोकांना या देशातल्या 5 किलो रेशन फ्री देतो. सरकारचं अचीवमेंट हे की आपल्या देशामध्ये 80 कोटी लोक आहेत, 145 कोटीतले की ज्यांना अन्नधान्यासाठी सरकारच्या समोर रांगेत उभं राहावं लागतं. आणि आपण म्हणतो की महासत्ता होणार आहे हा एक पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास आहे. या देशामधील विषमता जी आहे असे काही 25 घराणे आहेत या देशामध्ये औद्योगिक घराणे. उदाहरणादाखल अंबानी अडाणी वगैरे वगैरे. तर असे 25 घराणे असे आहेत की ज्यांच्याकडे या देशातील सर्वाधिक प्रॉपर्टी सातत्याने केंद्रित होत आहे. आता 10% लोकांकडे 90% संपत्ती आणि संख्येने जे जास्त आहेत ते गरीब आहेत आणि संख्येने जे जास्त आहेत ते श्रीमंत आहेत. आणि आपलं जे मॉडेल आहे आपल्याला समाजवादी समाजरचना स्थापन करायची आहे. समाजवादी समाजरचनेमध्ये कोणीही गरीब राहणार नाही, सगळे श्रीमंत होतील. या प्रकारची फिलॉसॉफी आहे. कुणी श्रीमंत झाला म्हणून नाराज होऊ नका, कारण तुम्हाला पण श्रीमंतच करायचं आहे पुढे चालू. म्हणून तुम्हाला संधी दिली जाते म्हणजे ते संधी मिळायचा काही प्रश्नच येत नाही. आज बी ए झालेले, एम ए झालेले, बीकॉम झालेले, LLB झालेले, MBBS झालेले. परवा काय झालं की एका राज्यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याच्या जागा निघाल्या. तर त्याच्यामध्ये एका MBBSने अर्ज केला की मी स्वच्छता कर्मचारी होऊ इच्छितो, मला याच्यामध्ये घ्या तुम्ही. काय हे अशा प्रकारची जर व्यवस्था देशामध्ये उभार होणारी असेल तर मग त्या 25 मोठ्या भांडवलदारांचं काय? मी काही कुठल्या पक्षाचा प्रचार करीत नाही, ना मी कुठल्या पक्षाचा अधिकृत सभासद आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. परंतु ही जी सिस्टीम आहे ती या प्रकारची आहे हे मला फक्त तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. काय होतंय की एखादा जर उद्योगधंदा 1000 कोटीच्या वर गेला, फॅक्ट सांगतो मी तुम्हाला, एखाद्याने जर कष्टपूर्वक त्याचा उद्योगधंदा 1000 कोटीच्या वर उभा केला की त्याच्याकडे एक तपास यंत्रणा जाते. त्याचं जे ज्या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन असत तो म्हणतो की मला हा उद्योगधंदा आता नाही चालवायचा, हा उद्योगधंदा मी कोणालाही द्यायला तयार, मला माझे पैसे देऊ ना. मग तो धंदा उद्योगधंदा खरेदी करायला तयारच आहे. कोण तयार आहे? तर हे 25 जण ते शोध लावतात. आणि ही व्यवस्था जी आहे ती त्यांना मदत करणारी व्यवस्था आहे. तुम्ही जर यासंबंधीचा बारकाईने जर अभ्यास केला आणि परीक्षण केलं तर असे कित्येक उद्योगधंदे जे आहेत, ACC सिमेंट नावाची कंपनी होती या देशात, ती कंपनी सुद्धा LIT नावाची कंपनी, ती कंपनी सिमेंट उत्पादन करणार काही मोजकी उदाहरण दिली. 16 लाख कोटी रुपयाचा कर्ज
बँकांनी यांचं राईट ऑफ केलं, म्हणजे माफ केलं. किती कोटी? 16 लाख कोटी. आणि शेतकऱ्याचं 3 लाख कोटीचं कर्ज माफ करायला कोणी तयार नाही. जितका मोठा थकबाकीदार तितकी त्याची प्रतिष्ठा. तुमच्याकडे जर बँकेचं कर्ज थकलं 2 लाख रुपयाचं तर बँक तुमच्याकडे जप्ती करायला येते. ब्लॅकलिस्ट असते बँकेची, त्या ब्लॅकलिस्टमध्ये तुमचं नाव टाकून देते. काय झालं आता तुम्ही कुठे जा कर्ज मागायला? तो काय करतो, ती लिस्ट तपासतो. अरे ते तुम्हाला कर्ज मिळणार का? ब्लॅकलिस्टमध्ये आहे. आणि हे उद्योगपती कधी जाणार ब्लॅकलिस्टमध्ये? सांगायचं तात्पर्य असं की हा जो आपल्याला जी डी पी आणि पॉप्युलेशन याच्यातला जो सहसंबंध आहे तो जर लक्षात घेतला, काय होतंय की आपल्या वर्गामध्ये 1 विद्यार्थ्याला 95% मार्क्स मिळाले राहतो आणि 2 नंबरच्या विद्यार्थ्याला 60% मार्क्स मिळाले राहतो, तर तो 95% वाला काही म्हणत नाही. पण 65% वाला काय म्हणतो की 60% वाला म्हणतो की माझा वर्गात दुसरा नंबर आला. सगळ्यांना सांगत मिळतो आपलं काहीस तसं झालेलं की आपण म्हणतो की आमची जी इकॉनॉमी आहे ती आता 5व्या क्रमांकावर आलेली आहे. पण 5व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचं जर तुम्ही जी डी पी पाहिला तर तो 60% मार्क्स मिळलेल्या विद्यार्थ्यासारखा आहे. कारण त्याच्याशी तुलना जर तुम्ही अमेरिकेशी केली, चीनशी केली, एक नेता जो आहे तो चीनच्या संबंधी काहीतरी अमेरिकेत बोलला, एक नेता बोलला, तर ते म्हणले की त्याच्यावर राजाच खटला दाखल करा. कारण त्याने आपल्या देशाचा तिथे जाऊन अपमान केला. त्याने फॅक्ट सांगितली की चीनमध्ये लघुउद्योग, कुटीरउद्योग धंदे यांना इतकं प्रोत्साहन दिलं जातं की अशा छोट्या छोट्या उद्योग धंद्यामधल्या वस्तू सगळ्या जगात जातात. आपल्याकडे काय झालं की चुकीचा GST जो आहे लागू केला आणि त्याच्यामुळे ह्या लहान लहान उद्योग धंद्याचं जे आहे ते नुकसान झालं. मोडकळीस आहे, आता कधी उभे राहतील सांगता येते. म्हणून आपली जी पॉलिसी आहे ती मोठ्या उद्योगांना पूरक आहे आणि लहान उद्योगधंद्यांना मारक आहे असा एक नेता अमेरिकेमध्ये बोलला तर त्याच्या विरोधात काय म्हणून काढून माझे लोक आहे. म्हणून आपल्याला या समाजामध्ये वावरायला काही हरकत नाही. मी शेवटी जाताना एक बाबा बोरकर यांच्या कवितेच्या चारोळी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि आपण निरोप घेणार आहोत. बोरकर त्यांच्या कवितेमध्ये असं म्हणतात की तुला एवढे कसे कळत नाही फुलत्या वेलीस वयस क्षिती ज्याचे सरले नाही त्यास कसलेच भय नाही. आपल्याला भय कशाचा आहे? हिंदीमध्ये जाहिरातीमध्ये एक वाक्य आहे, डर के आगे जीत है, जीत है. आणि एक नेता असं म्हणतो की डरणार नाही, बिलकुल डरणार का नाही डरणार की आपल्याला घटनेने दिलं सांगून द्या आणि ज्याच्या हातामध्ये राज्य घटना आहे आणि ज्याच्या पाठीशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे त्याला भीती कशी? म्हणून क्षिती ज्याचे सरले नाही. अजून तुम्हाला खूप पुढे काय क्षिती म्हणजे जिथे आपले घर टेकलेले आहेत असं वाटतं तर आपण तिथं जातो तर ते तिथंच तितकंच पुढं असतं. क्षिती ही अनंत कल्पना आहे आणि अवकाश त्याच्यापेक्षा अनंत आहे. आपल्या पृथ्वीसारखे किती पृथ्वी अवकाशामध्ये असतील सांगता येत नाही. किती ग्रह आणि उपग्रह असतील ते पण सांगते. ही जे गॅलेक्सी आहे तर ती अंतराळामध्ये अत्यंत अनंत आहे. आपल्याला काही दिसत नाही, आपल्याला काहीच माहीत नाही. जे काही माहीत आहे ते पण माहीत करून घेण्याचा आपण प्रयत्न करीत नाही. आपण ते केलं पाहिजे. ते जग माहिती आहे तंत्रज्ञानाचा. माहितीच्या अभावाने आपलं प्रचंड नुकसान होत आहे हे आपल्याला का कळत नाही, आपण ते करून घेतलं पाहिजे. या प्रसंगी आदरणीय आपल्याशी संवाद साधण्याची मला संधी दिली. बऱ्याच दिवसापासून आपल्यामध्ये येण्याची माझी इच्छा होती, एकदमच मी आलेलो आहे की जिथे आपले लोक असतात आणि जे आपल्याला ऐकायला उत्सुक असतात अशा लोकांमध्ये जरूर गेलं पाहिजे आणि त्यांच्याशी काही इंट्रूज करता आलं तर केलं पाहिजे.
जर याचं जर काही तुम्हाला घ्यावंसं वाटलं तर ते तुम्ही जरूर घ्या. याच्या जर तुम्हाला जर घ्यायचं नको असेल तर सोडून द्या. जे काही चांगलं आहे ते तुमचं आहे आणि जे काही चांगलं नाही ते माझं आहे असं समजून मला ते द्या. परत देऊन टाका. आपल्या सर्वांचे अतिशय आभार मानतो. विशेषतः ह्या व्याख्यानमालेमध्ये कारण अशी व्याख्यान मला आमच्या कॉलेजमध्ये पूर्वी चालायची आणि प्रत्येक प्राध्यापकाला त्या व्याख्यानमालेमध्ये त्याचा विषय जो आहे तो मांडायचं कंपल्शन व्हायचं. त्याच्यातून अनेक वक्ते तयार झाले, अनेकांचे विषय तयार झाले, अनेकांनी महाराष्ट्रव्यापी अशा स्वरूपाचा वक्ता म्हणून लौकिक करतात. तर ही जरी आपल्याला एक छोटी ॲक्टिव्हिटी वाटत असली तरी याचा निष्कर्ष जो आहे तो अतिशय व्यापक स्वरूपाचा आहे आणि आमच्याकडे विद्यार्थ्यांसाठी नव्हती, ती फक्त प्राध्यापकांसाठी होती. पण आपल्याकडे विद्यार्थी पण ही व्याख्यानमाला ऐकतात. आमच्याकडे दोघं झाली. वा छान विद्यार्थ्यात सामील होतो. हो का? आणि तुम्ही ती संधी त्यांना राहायचं प्रयत्न तर हा एक दुग्धक्षंत्रा योग आहे. नुसतं दूधच नाही आहे तर दुधामध्ये साखर पण आहे. साखर सुद्धा पडली पडलेली आहे. आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद. संस्थेत असाल संपूर्ण विषयांना सरांनी हात घातलेला आहे. सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, ऐतिहासिक असेल, धार्मिक असेल किंवा सांस्कृतिक असेल, या सर्व विषयांना सरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये स्पर्श केलेला आहे. सरांनी आदर्श आणि संस्कार या विषयाला अनुसरून एक पंचसूत्रीही आपल्याला सांगितलेली आहे. सरांनी आदर्श जो आहे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संस्कार याबद्दलही सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मी यावर एक छोटीशी दोन ओळी बोलतो सर. भव्य हिमालय तुमचा आमचा, भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्य घडा गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजेल नाही घडा. धन्यवाद सर. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले असे आमचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर चंद्रसिंग कोथोळे सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय प्राचार्यांच्या आदेशानुसार थोडासा बदल या कार्यक्रमात आपण करतोय. केवळ 2 मिनिटं कार्यक्रम वाढेल. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत जो प्रिपरेशन कोर्स घेण्यात आला 21 दिवसांचा, त्या प्रिपरेशन कोर्समध्ये आपल्या महाविद्यालयाच्या 2 प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता आणि 21 दिवसांचे तो कोर्स करून आल्याबद्दल त्यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि प्राचार्यांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे. म्हणून मी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी प्राचार्य डॉक्टर विश्वास कदम सर आणि आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कोठवळे सरांना विनंती करतो की आपण डॉक्टर हरिप्रसाद बिडवे सर यांचा सत्कार आणि अभिनंदन करावं. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच शाश्वत विकास या टीमवर आधारित असलेला
एकवीस दिवसांचा रिफ्रेशर कोर्स करून ते दोन्ही मान्यवर आपल्या सत्काराचा स्वीकार या ठिकाणी करत आहे. त्याचबरोबर एमआयटी महाविद्यालयाने मंथन ही कार्यशाळा घेतली होती आणि या कार्यशाळेला आपल्या महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉक्टर सुभाष कुलभरेसर उपस्थित होते. त्यांचे सत्कार या ठिकाणी मान्यवरांनी करावा अशा ठिकाणी विनंती करतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भात प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर आबासाहेब देशमुख यांच्या व्याख्यानाचा वृत्तांत लेखन स्वेच्छेने करून आपल्या महाविद्यालयाच्या ग्रुपवर टाकल्याबद्दल डॉक्टर हेमंत कुमारजी यांचा सत्कारही या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतो आहे. विजयी सरांनी विनंती करतो की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. हा बंधन या कार्यशाळेलाही विजयी सरांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दलही त्यांचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतोय. दुसरे सत्कार होती शालेय शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश कनवडे सर हेही मंथन या कार्यशाळेला उपस्थित होते. त्याबद्दल त्यांचाही सत्कार मान्यवरांनी करावा असे त्यांना निर्देश होते. मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. यानंतरचे सूत्र प्राध्यापक आमच्या महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विलास महाजन यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमानुसार मानसशास्त्र विषयासाठी अत्यंत उपयुक्त असलेला असा ग्रंथ सरांनी लिहिला आहे. इसेन्शियल सायकॉलॉजी असं या ग्रंथाचं नाव आहे. त्याबद्दल त्यांचाही सत्कार मान्यवर भावनांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. पुढील सूत्रे त्यामुळे सांगत आहे. धन्यवाद सर. अच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वागत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन पिकोटवाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. शिव छत्रपती विचार विकास व्याख्यानमाला या व्याख्यानमालेच्या साखळीमध्ये सातव्या क्रमांकावर यांनी पुष्प गुंतण्याचा मान पटकावला आणि आपण लोकसंख्या वाढ आणि आपली बलस्थानं या विषयावर अभ्यासपूर्ण असं विषय ऐकलं. ते आपल्या महाविद्यालयातील आर्थिक विभागाचे प्रमुख आणि उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर शिवाजी यादव सर आणि मला खूप आनंद होतो सांगायला की या व्याख्यानमालेच्या व्याख्यानासाठी खास प्रमुख अतिथी म्हणून आपल्या प्रेमाच्या आग्रहा खातर आपल्यामध्ये त्यांचा अमूल्य वेळ ते देत आहेत असे आमचे
मत्स्योदरी महाविद्यालय अंबड मधील विश्वासू सहकारी संमित्र त्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि ज्यांनी दीर्घकाळ राष्ट्रीय सेवानिमित्त कार्यक्रम अधिकारी पद भूषवलं असे आदरणीय डॉक्टर विश्वास कदम सर मंचावर आपल्या या व्याख्यानमालेचे संयोजक आदरणीय डॉक्टर गांधी बाहेक सर आणि आपल्या महाविद्यालयाच्या प्रसिद्धीची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. आज जवळपास 2-3 पेपर मध्ये बातम्या महाविद्यालयाच्या ते आपले प्राध्यापक मुकुंद कांबळे सर यांचा आता वेगवेगळ्या कारणांनी सत्कार केला. ते सर्व सत्कार मूर्ती आमचे प्राध्यापक उदंग आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी बंधू आहे बघणी. आज खरं म्हणजे मनाला फार हर्ष होतो आहे. मी काल एक आदराने श्लोक उद्धृत केला होता. श्लोक आहे ते पुन्हा दुसऱ्यांदा उद्धृत करण्याचा कदम सरांच्या निमित्ताने मनाला मोह झाल्याशिवाय राहत नाही. मी असं म्हटलं होतं की जेथ दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर्माचे जुळती अशा प्रकारचं व्यक्तिमत्व विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्या समोर या ठिकाणी विराजमान आहे. त्यांच्या व्याख्यानातून त्यांच्या नम्र वाणीमधून तुम्ही ते सर्व विचार ऐकलेले आहेत. मी असं म्हणेन की तो विचारांचा जागर होता. आणि हा विचारांचा जागर तुमच्यासाठी होता, आता आमच्यासाठी नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, शिव छत्रपती महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यासाठी तो जागर होता. आपण पाहत असाल की वेगवेगळ्या निमित्ताने सर आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सारखे विभूती बोलवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या विभूतींमार्फत जे काही जीवन जगण्यासाठी जे विचार आवश्यक आहेत ते विचार विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत करण्याचा, त्यांना ऐकवण्याचा आणि त्यांनी तो आत्मसात करण्याचा सातत्याने आग्रह करत असतो. शेवटी क्लासरूम मधून आपण विषयाचा अभ्यास करत असतो आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून आपण आपलं व्यक्तिमत्व विकसित करण्याचा सराव करत असतो आणि अशा प्रकारचा सराव हा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी करावा असं मला वाटतं. या ठिकाणी मी असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये की या शिव छत्रपती महाविद्यालयाचे विद्यार्थी हे राजहंस आहेत. विद्यार्थी जरा लक्ष देऊ नका, या शिव छत्रपती महाविद्यालयाचे विद्यार्थी हे राजहंस आहेत आणि या ठिकाणी हा विचारांचे मोदी वेगवेगळ्या कदम सरांसारख्या महान तत्ववेत्त्याच्या माध्यमातून म्हणेन मी तत्ववेत्त्यांच्या माध्यमातून आपल्याला जे विचारांचे मोती ऐकायला मिळतात ते विचारांचे मोती या राजहंसरूपी विद्यार्थ्यांनी वेचले पाहिजेत. ते खाली पडू देता कामा नये एवढं जरी या ठिकाणी आपण लक्षात घेतलं तर मला वाटतं तुमचं जीवन जे आहे ते तुमचं जीवन उजळून गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही महाविद्यालयामध्ये येता कशासाठी? सरांनी खूप छान त्यांच्या वाणीमधून सांगितलं की खोट्या गोष्टी तात्पुरत्या क्षणी चांगल्या वाटतात, खोट्या गोष्टी किंवा नबाळ गोष्टी
तात्पुरत्या क्षणी चांगले वाटतात, परंतु त्या दीर्घ काळामध्ये हानिकारक असतात, नुकसानकारक असतात, आपल्याला प्रगतीपासून रोखणाऱ्या असतात. परंतु चांगल्या गोष्टी या आपल्याला ऐकायला तितक्या पसंत पडत नाही. चांगल्या गोष्टी ऐकायला तितक्या पसंत पडत नाही. इथंच घोडं पेट खात म्हटलं तर काय वावर ठरणार नाही. चांगल्या गोष्टी सरांनी सांगितलं त्यांचे टिप्पणी सुटीचा गोष्टी अतिशय विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न करणारी आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की खोट्या गोष्टींकडे आकर्षित होऊ नका, खऱ्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे. असं म्हणतात की बुरे लोगों का अंत में कोई साथी नहीं होता, बुरे लोगों का अंत में कोई साथी नहीं होता. परंतु चांगल्या माणसांवर जर संकट आलं तर त्या चांगल्या माणसाच्या कामूलपणामुळे ते संकट दूर करण्यासाठी आपले जवळचे जे काही साथीदार आहेत ते पुढे सरसवल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट जर या ठिकाणी आपण लक्षात घेतली तर मला वाटतं ते तुमच्यासाठी कल्याणकारी असेल, तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि ते हितकारी असेल. मी सरांची वाणी ऐकत होतो आणि मला